नमस्कार, प्राईम टाईम स्पेशलमध्ये आपलं स्वागत. टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्यासाठी प्रयत्न करणारा युसुफ पठाण या अष्टपैलू बॅट्समन या अष्टपैलू क्रिकेटपटूला मोठा धक्का बसलेला आहे. डोपिंगमध्ये तो दोषी आढळल्याने BCCIने त्याच्यावर 5 महिन्यांची बंदी घातलेली आहे आणि याचमुळे पुन्हा एकदा डोपिंगचा हा मुद्दा चर्चेत आलेला आहे. डोपिंग म्हणजे नेमकं काय आहे? युसुफ पठाणचं म्हणणं आहे की त्याच्याकडून चुकून झालेलं आहे. आजारी असताना त्याने जी औषधं घेतली ती डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतली, पण या औषधांमधूनच आपल्या शरीरात उत्तेजक पदार्थ गेलेत असं त्याचं म्हणणं आहे. BCCIने त्यावर समाधान व्यक्त केलेलं आहे आणि त्यानंतर BCCIने त्याचं 5 महिन्यांकरताच त्याला निलंबित केलेलं आहे. याचाच अर्थ तो IPL खेळू शकणार आहे, कारण त्याच्यावरती निलंबनाची जी कारवाई आहे ती प्रोव्हिजनल सस्पेन्शन या नावाने ऑक्टोबरमध्येच करण्यात आली होती BCCIतर्फे, जेव्हा तो पहिल्यांदा दोषी आढळला होता. चाचणीमध्ये त्याचं जी युरिन टेस्ट करण्यात आली त्यातून त्याच्या शरीरात उत्तेजक पदार्थ असल्याचं सिद्ध झालं होतं. पण त्यानंतर BCCIने आता 5 महिन्याची जी बंदी घातलेली आहे, ही बंदीची जी मर्यादा आहे, हा जो कालावधी आहे, हा 14 जानेवारीला संपतो आहे. याचाच अर्थ 14 जानेवारीनंतर युसुफ पठाण हा क्रिकेट खेळू शकणार आहे, IPL खेळू शकणार आहे. युसुफ पठाणच्या निमित्ताने आपण चर्चा करणार आहोत डोपिंगबद्दल, कारण क्रीडा विश्वामध्ये डोपिंग हे कायम चर्चेत असतं. खेळाचा प्रकार कुठलाही असू द्या, सगळ्या खेळांमध्ये अशा पद्धतीने डोपिंगच्या बातम्या या वारंवार येत असतात. याचबाबत चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ क्रीडा पत्रकार रणजित दळवी, क्रीडा समीक्षक रणजित दळवी. सर, स्वागत आहे तुमचं या चर्चेमध्ये. सर, सगळ्यात पहिलं तुमच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडेल, ती म्हणजे युसुफ पठाणच्या बाबतीत जे घडलेलं आहे त्याच्यावर बंदी घातली आहे, त्याचं म्हणणं आहे त्याने चुकून आजारी असताना औषधं घेतलेली आहेत आणि BCCIने त्याचं हे म्हणणं मान्य करत त्याच्यावर 5 महिन्याची बंदी घातलेली आहे. कशा पद्धतीने आपण विश्लेषण कराल? तसं पाहायला गेलं तर केवळ सर्दीसाठी टर्ब्युटॅलिन नावाचा ड्रग असलेलं औषध त्यानं घेतलं आणि त्याच्यात तो सापडला, असं थोडक्यात हे कथानक आहे. म्हणजे त्याचा गुन्हा किरकोळ आहे असंच कदाचित BCCIला म्हणायचं आहे की काय, किंवा युसुफलाही असंच म्हणायचं की काही फारसं काही नाही आहे आणि त्यामुळे मी काही दोषी नाही आहे, मी घेतलं हे मी मान्य करतो. त्यामुळे आता थोडक्यात त्याचं 5 महिन्यावरती निभावलेलं आहे आणि 35व्या वर्षी युसुफ पठाण सापडतो. ज्यावेळेला युसुफचा पठाण ते 90-90, 100-100 यार्ड चेंडू भिरकावून देत होता, ते षटकार ठोकत होता, त्यावेळी त्याच्याकडे असलेली जी ताकद ती कशी काय, कुठून आली, हाही आता शेवटी संशोधनाचा मुद्दा होईल असं मला वाटतं. कारण लोक आता विश्वास ठेवणार नाहीत, कारण माणूस एकदा पकडला गेला किंवा त्याला शिक्षा झाली की त्याला शेवटी त्याच्याकडे संशयानं पाहिलं जातं. पण जोपर्यंत तो सापडत नाही, त्याच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत तो आपण स्वच्छ आहोत. आपलं जे आपली जी कारकीर्द आहे ती अगदी बिजाला काय म्हणू, अनटेंटेड किंवा डागाळलेली नाही असं सांगू शकतो. पण आता हे जे झालं आहे त्याच्यातून आता एक निष्पन्न झालं की क्रिकेटमधली ही दुसरी केस आहे. याच्यापूर्वी प्रदीप सांगवान होता दिल्लीचा पेस बॉलर, तो सापडला होता. पण या क्रिकेटर्सकडं आपल्या देशातच नव्हे तर अन्यत्र बऱ्याच संशयानं पाहिलं जात आहे. 2-4 पाकिस्तानी ह्या ह्याच्यात सापडलेले होते, त्यांच्यावरही निलंबनाची प्रक्रिया झाली. भारतीय क्रिकेटमध्ये कोणी तसे आहेत हे मी आता छातीठोकपणे सांगू शकणार नाही, पण त्यांच्यावर संशय हा अनेक वेळा व्यक्त केला जातो. तर त्याकरता बऱ्याच वेळेला BCCI म्हणतं नाही आम्ही ICCIच्या खाली आहोत, आम्हाला वाडाचे नियम लागू नाही आहेत, म्हणजे वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी, त्यामुळे नाडाशी आम्ही म्हणजे नाडाला टेस्ट करून देण्याला आम्ही बांधील नाही वगैरे, अशाच गोष्टी आहेत, अनेक वाद आहेत. आम्ही ऑलिम्पिक कमिटीला संलग्न नाही त्यामुळे आम्ही त्याची त्याला जबाबदार नाही, अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात. पण क्रिकेटकडं क्रीडा विश्वामध्ये संशयानं बघितलं जातं हे नक्की. आणि युसुफ पठाणची केस ही जरी किरकोळ जरी असली तरी सगळंच म्हणजे सगळंच काही म्हणजे ज्याला आपण म्हणजे हे होईल असं मला काही वाटत नाही. म्हणजे संशयाचं जे धुकं आहे क्रिकेटवरचं ते काही कमी होईल असं वाटत नाही. आणि मी थोडक्यात म्हणेन, खोदा पहाड निकला चुहा, डोंगर पोखरून एक उंदीर काढला, त्याला शिक्षा केली, तीही अनेक दिवस अशी म्हणजे गुप्त ठेवण्यात आली आणि 5 दिवसानंतर त्याच्यावरची ती बंदी उठणार आहे त्यावेळेला ते जाहीर करतात. मला वाटतं दिस इज लाईक ब्रशिंग एव्हरीथिंग अंडर द कार्पेट असं याला मी म्हणेन.
बरोबर आहे सर. म्हणजे काहीतरी लपवलं जात आहे का अशी शंका आपण उपस्थित केलेली आहे. याच निमित्ताने सर आपल्याला डोपिंगबद्दल चर्चा करायची आहे. तुम्ही इतके वर्ष झाले समीक्षा करताय, क्रीडा विश्वाशी तुम्ही संबंधित आहात, या सगळ्याबद्दल बोलायचं आहे. पण सगळ्यात आधी डोपिंग म्हणजे नेमकं काय असतं त्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आपण सगळ्यात आधी बघणार आहोत डोपिंग म्हणजे नेमकं काय. बघूया डोपिंग म्हणजे नेमकं काय असतं. उत्तेजक पदार्थांचं सेवन केलं जाणं एखाद्या खेळाडूने याला डोपिंग म्हणतात. यामध्ये खेळाडूंच्या स्नायूंची आणि मज्जातंतूंची कार्यक्षमता ही त्या खेळादरम्यान वाढते. यात खेळाडूंना थकवा जाणवत नाही. पण यातून आक्षेप जो आहे डोपिंग का नको, तर निकोप स्पर्धा होत नाही. कारण एक खेळाडू हा व्यायाम करून आलेला असतो, तो स्पर्धेत आपली ताकद लावतो, तर दुसरा हा कृत्रिम पद्धतीने आपली ताकद वाढवत असतो. पण या डोपिंगचे खेळाडूंच्या आरोग्यावरही परिणाम होत असतात आणि या सगळ्यामुळेच डोपिंगवरती बंदी घालण्यात आलेली आहे. डोपिंगचे नियम नेमके काय ते देखील बघूया. इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ॲथलेटिक्स फेडरेशन याच्याशी जे संलग्न देश आहेत, ज्या संघटना आहेत, त्या सगळ्या देशांमधल्या संघटनांमधल्या खेळाडूंना उत्तेजक घेण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. खेळाडूच्या शरीरात बंदी असलेली औषधं जर आढळली तर त्याच्यावरती नियमानुसार कारवाई केली जाते. अँटी डोपिंग समितीची चाचणी नाकारणं, गैरहजर राहणं हा नियमभंग समजला जातो. प्रत्येक खेळाडूला ही चाचणी बंधनकारक असते. खेळाडूने आजारपणात डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधं घ्यावी असं त्याच्यावर बंधन आहे आणि त्यासाठीची योग्य कागदपत्रही खेळाडूला संबंधित संस्थेला सादर करणं बंधनकारक आहे. स्पर्धेसाठी प्रत्येक खेळाडूची उत्तेजक चाचणी ही बंधनकारक असते, ती आवश्यक असते. चाचणी देणं खेळाडू नाकारू शकत नाही. आता यावर नेमकी कारवाई काय होते. डोपिंग टेस्टमध्ये खेळाडू जर दोषी आढळला तर काय काय कारवाई होऊ शकते ती बघूया. खेळाडूचं तात्पुरतं निलंबन केलं जाऊ शकतं किंवा खेळाडूला आपलं म्हणणं मांडण्याची मुभा देखील दिली जाते. ती युसूफ पठाणला दिली गेली. त्याचबरोबर जर खेळाडू डोपिंगमध्ये दोषी आढळला तर त्याला त्या स्पर्धेतून बादही केलं जाऊ शकतं. त्याचबरोबर 2 ते 5 वर्षांपर्यंतची बंदी देखील त्याच्यावर येऊ शकते. आजीवन बंदी देखील एखाद्या खेळाडूवर घातली जाऊ शकते. डोपिंगची तीव्रता किती आहे, त्यामागचा याचा हेतू काय होता, ह्या सगळ्याचं पुराव्यानिशी शोध घेतल्यानंतरच ही कारवाई होते. आणि याचबरोबर त्या खेळाडूला त्या आधी जी पदकं मिळाली आहेत, जे ते विजय त्याने मिळवलेत, ते सगळे ते पदकं त्याची काढली जातात. त्याची जी विजयी पदकं आहेत ती देखील रद्द केली जातात. आपण बघितलं नेमकं डोपिंग म्हणजे काय, त्याचे नियम काय असतात, त्यातनं शिक्षा काय होऊ शकते, हे सगळं बघितल्यानंतर युसूफ पठाणच्या निमित्ताने डोपिंगबाबत चर्चा सुरू झालेली आहे. हे डोपिंग तर आपण बघितलेलं आहे काय आहे. याआधी देखील भारतात असे प्रकार घडलेले आहेत, खेळाडूंवर कारवाई झालेली आहे. नेमक्या कुठल्या कुठल्या खेळाडूंवर कारवाई झाली आहे, प्रातिनिधिक स्वरूपातली काही नावं आपण बघूया. नरसिंग यादव हा ऑलिम्पिकमध्ये गाजलेलं हे प्रकरण होतं. दोषी तो आढळला डोपिंग टेस्टमध्ये आणि त्याच्यावर 4 वर्षांची बंदी घालण्यात आली. आणि धक्कादायक बाब म्हणजे भारताला धक्का होता, ऑलिम्पिकमधून नरसिंग यादव हा शेवटच्या क्षणी बाद झाला होता. त्यानंतर इंद्रजीत सिंग हा गोळाफेकपटू आहे, हा देखील ऑलिम्पिकमधनं बाद झाला. आशियाई चॅम्पियन तो होता पण डोपिंगमध्ये दोषी आढळल्याने त्याला ऑलिम्पिकला जाता आलं नाही. सीमा पुनिया थाळीफेकपटू आहे, 2006 एशियन गेम्स आधी ती डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळली होती. आणि एवढंच नाही तर 2010 मनदीप कौर जी आहे ती एशियन गोल्ड मेडल विजेती आहे, ॲथलीट आहे. 2010 कॉमनवेल्थ गेम्स आधी मंजितसह 6 खेळाडू एकाच टीममधले दोषी आढळले होते आणि या प्रकरणी प्रशिक्षकाला राजीनामा द्यावा लागला होता. अनिल कुमार हा थाळीफेकपटू आहे, तो देखील डोपिंगमध्ये दोषी आढळला आणि त्याच्यावर 2 वर्षांची बंदी घालण्यात आली.
आणि याचबाबत चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहे ज्येष्ठ क्रीडा समीक्षक रणजित दळवी. सर, आपण बघतोय कशा पद्धतीने डोपिंग, नेमके नियम काय आहेत, आणि आतापर्यंत भारतीय जे क्रीडापटू आहेत वेगवेगळ्या खेळांमधले असतील, अनेक खेळ यात सापडलेले आहेत, त्यातनं ते दोषी ठरले, त्यांच्यावर बंदी घालण्याची कारवाई झाली आहे, पण आपण कशा पद्धतीने याचं विश्लेषण करू शकता? नेमकं एखाद्या खेळाडूकडनं चुकून कधी कधी अशी औषधं घेतली जातात का, आणि काही मुद्दामही केली जाऊ शकतात का? मुळात काय आहे की ज्यावेळेला खेळाडू एखाद्या विशिष्ट स्तरावर येतो, एक राज्य स्तरावर आला आणि त्याच्यानंतर तो राष्ट्रीय स्तरावर आला, की त्याचं प्रबोधन करणं फार महत्त्वाचं आहे की बाबा तुला काय घेता येतं काय घेता येत नाही हे सांगणं, त्याला शिकवणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि ती जबाबदारी असते ही तुमच्या त्या संघटनेची असते, मग कोणती क्रीडा संघटना असो, मग वेटलिफ्टिंग असेल, बॉक्सिंग असेल, ॲथलेटिक्स असेल, या संघटनांचं हे कर्तव्य आहे, आद्य कर्तव्य आहे मी म्हणतो, की हे जे आपले खेळाडू आहेत त्यांना त्या डोपिंगचे फायदे, गैरफायदे, धोके, त्याच्यापासून होणारं नुकसान, शारीरिक नुकसान, एखाद्याची जिंदगी उद्ध्वस्त होऊ शकते, ज्याला म्हणजे ऑर्गन्ससुद्धा हे नाहीशी येऊ शकतात, म्हणजे ज्याला किडनी आहे, लिव्हर आहे, ह्या सगळ्या अवयवांचं म्हणजे सगळं म्हणजे विध्वंसच होतो, हे त्याचा ह्या जो गंभीरपणा आहे तो कोण सांगतच नाही. आणि मुळात असं आहे की सध्या, परवा एका चित्रवाहिनीवर मी पाहितलं, इंग्रजी दूरचित्रवाहिनीवर, की त्यांनी एक स्टिंग ऑपरेशन केलं आंध्रमध्ये, शालेय स्तरावरची किंवा जिल्हा स्तरावरची स्पर्धा असेल तिथे जे काही मैदान होतं त्याच्या बाहेरचे जे काही टॉयलेट्स होते त्या टॉयलेटच्या अवतीभोवती किती तऱ्हेच्या इंजेक्शनच्या कुप्या, त्या सिरिंजीस ज्याला व्हायल्स म्हणतो, कोणी ग्लुकोज घेतलेला आहे स्पर्धेपूर्वी, म्हणजे ग्लुकोजमुळे तुम्हाला झटकन एनर्जी मिळते, कोणी कॅल्शियमची इंजेक्शन्स घेतलेली आहेत, आणि ही सगळी औषधं ओव्हर द काउंटर मिळतातच कशी आपल्याकडे, केमिस्ट देतो कशी, ह्या मुलांना हा चुकीचा मार्ग दाखवतो कोण, अशी सगळी चर्चा किंवा त्याचं चर्चा तर व्हायलाच पाहिजे, पण त्याचं पुन्हा एकदा हे व्हायला पाहिजे, त्याचा तपास व्हायला पाहिजे की आज 15 आणि 20 वर्षाची मुलं जर राज्यस्तरावरचं एखादं पदक मिळवून एखादी नोकरी मिळवण्यासाठी असा जर गंभीर प्रकार करत असतील आणि त्याची कल्पना जर त्या क्रीडा संघटनांना असेल तर त्या क्रीडा संघटना दोषी आहेत, त्यांची अगदी खोलवर चौकशी व्हायला पाहिजे. मी काल परवाच कुठेतरी वाचलं की भारत सध्या डोपिंगच्या यादीमध्ये जे देश आहेत वर, मला वाटतं रशिया आहे, 3 नंबरला भारत आहे. आणि एकाने असं म्हटलं आहे की समजा भारतामध्ये काटेकोरपणे, कठोरपणे, नियमितपणे जर ह्या जर परीक्षण झालं ॲथलीट्सचं, खेळाडूंचं, तर भारत 1 नंबरवर येईल, आणि ते आपलं दुर्भाग्य असेल. आज भारत कुठेही नाही आहे क्रीडा विश्वामध्ये वरच्या क्रमांकात किंवा वरच्या स्तरावर भारत कुठेही नाही आहे, पण उद्या भारत क्रीडा विश्वामध्ये डोपिंगमध्ये जर पहिला आला तर त्याच्यापेक्षा देशाचं दुर्भाग्य ते कोणतं. आणि आज ह्या घटकेला मला सांगताना थोडंसं जड जाते की आज एक ऑलिम्पिक पदक विजेता, रौप्य पदक विजेता म्हणजे आपले राज्यवर्धन सिंग राठोड हे क्रीडामंत्री आहेत, ते ह्या गोष्टीकडे किती गांभीर्याने बघतात हा मोठा प्रश्न आहे. कारण त्यांना यातले म्हणजे धोके, त्यातले खास कळगे हे सगळं माहीत आहे, तर त्यांनी आता कठोर कारवाई करण्यासाठी काही पावलं उचलायला पाहिजेत, तरच हे इन्स्टिट्युशनलाइज डोपिंग आहे, मग शालेय स्तरावर असेल, विद्यापीठ स्तरावर असेल, महाविद्यालय स्तरावर असेल, राज्य स्तरावर असेल, त्याला कुठेतरी आळा किंवा खीळ बसली पाहिजे. बरोबर सर, अतिशय गंभीर माहिती आपण दिलेली आहे. सर, अतिशय धक्कादायक माहिती आहे. ज्या डोपिंगकडे केवळ कुठल्या तरी क्रीडा विश्वातले घटना म्हणून सगळे बघत असतात त्यांना खडबडून जागं करणारी ही माहिती तुम्ही देत आहे की शालेय स्तरापासूनच या डोपिंगचे धडे विद्यार्थ्यांना दिले जात आहे. ज्या वयामध्ये मुलांना कशी मेहनत करावी, कसे प्रयत्न करावेत, कष्ट कसे करावेत हे शिकवलं गेलं पाहिजे, तिथे त्यांना हे विजयासाठीचे शॉर्टकट दिले जात आहेत. सर, याला नेमकं कारण काय आहे? तुम्ही म्हणतात की मोठे विजय मिळवले पाहिजे, मुलांना पुढे गेलं पाहिजे, पण ही जी यंत्रणा भ्रष्ट होत चालली आहे ती याला जबाबदार आहे? आता बघा, साधी एखादी शाळा आहे, शाळेला कुठंतरी वाटतं किंवा तिथल्या त्या शिक्षकाला वाटतं शाळेची प्रतिष्ठा वाढली पाहिजे, तर मग काय क्रीडाक्षेत्रात नाव झालं की शाळेची प्रतिष्ठा लगेचच वाढते, म्हणजे असं समज आहे, गैरसमज आहे. त्याच्यानंतर महाविद्यालयीन स्तर आहे आणि मग विद्यापीठ स्तर आहे. आता विद्यापीठ स्तरावर जो एखादा खेळाडू चमकतो त्याला जिल्हा स्तरावर कुठेही नोकऱ्या मिळतात, सरकारी आरक्षण आहे नोकऱ्यांमध्ये खेळाडूंकरता,
तिथं त्या नोकऱ्या मिळतात. मग जर नोकरी मिळवायची असेल आणि नोकऱ्या जर कमी प्रमाणात असतील तर मग गैरवार मार्गाचा अवलंब मी केला तर काय चुकलं, अशी मानसिकता ह्या विद्यार्थ्यांची होते आणि तशीच ती शिक्षकांचीही होते, तशीच ती प्रशासकांचीही होते. आणि मग सगळं आता तो करतो म्हणून मी करतो, मी का करू नये, अशी हे कोण म्हणजे ह्या डोपिंगची किंवा संप्रेरक किंवा उत्तेजक घेण्याची एक प्रकारे स्पर्धाच झालेली आहे. आणि कसं आहे आजकाल हे जे कोचेस आहेत त्यांनी आता मुलांच्या मनात हे भरवलं आहे की बाबा तुम्हाला ते सप्लिमेंट्स घ्यावीच लागतील, तुम्हाला सप्लिमेंट घेतल्याशिवाय तुमचा परफॉर्मन्स उंचावत नाही, म्हणजे तुमचे स्नायू त्यांना बळकटी येत नाही, तुमच्याकडे जे एन्ड्युरन्स ज्याला म्हणतो दमछाक तुमची वाढत नाही, अशा अनेक गोष्टी आहेत. आणि ते करण्याकरता खेळामध्ये कठोर मेहनत, रोज 4 ते 5 ते 6 तासाची मेहनत करावी लागते, ती करायला मुलांची तयारी नसते, कारण घरातून खाणंपिणं व्यवस्थित नसतं. आणि कसं आहे खेळामध्ये श्रीमंताचा मुलगा काही येत नाही किंवा मुलगी येत नाही, येतात ते गरीबाचेच, संघर्ष करायची त्यांची तयारी असते. पण खेळामध्ये उच्च स्तर गाठण्याकरता जे डाएट लागतं ते त्यांना परवडण्यासारखं नसतं. मग कोचेस काय म्हणतात सप्लिमेंट घ्या. आता ही जी भारतात जी काही सप्लिमेंट्स आहेत ती काही कुठल्या एखाद्या मोठ्या लॅबोरेटरीने प्रमाणित केलेली किंवा त्याच्यामध्ये काही भेसळ असणारच नाही की त्याच्यात संप्रेरक ज्याला आपण म्हणतो ज्याला स्टिरॉइड्स असणारच नाहीत अशातला भाग नाही आहे. आणि मग लोक घेतात. पूर्वी मी लहान असताना मला आठवतं एक 40-50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की मुलांची उंची वाढायची नाही, वाढ खुंटली आहे म्हणून ड्युरॅबुलिन नावाचं एक इंजेक्शन यायचं, ते डॉक्टर कोणतरी स्पेशालिस्ट लिहून द्यायचे आणि मग 2-4 महिने ती टोचली जायची मुलांना, मुलांची उंची वाढायची. पण ती जी संप्रेरकं होती किंवा स्टिरॉइड्स होती ती मुलांची उंची वाढण्याकरता, पण आता खेळामधला स्तर उंचावण्याकरता ती वापरली जाऊ लागली आहेत. आणि आम्ही तो शोध लावला, आपल्याकडे शोध लावणे त्याच्यातून पळवाटा काढणे हे सर्रास होतं, तसं ते होतं आहे. बरोबर आहे. शालेय स्तरापासूनच मुलांच्या मनात डोपिंगबाबतची जी एक चांगली बाजू आहे तीच बिंबवण्याचा प्रयत्न होतो आणि हेच धोकादायक आहे, याने भारताचं नावही खराब होताना नक्कीच दिसू शकतं भविष्यात, म्हणून खबरदारी घेणं गरजेचं आहे. सर, आंतरराष्ट्रीय स्तरावर हे डोपिंगचे नेमके कसे प्रकार चालतात, काय घडतं, त्याबाबतही तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. पण तुर्तास वेळ झाली एका ब्रेकची. युसुफ पठाणवरती डोपिंगमध्ये दोषी आढळला म्हणून कारवाई करण्यात आलेली आहे, या निमित्ताने डोपिंगवर आपण चर्चा करतो आहे. आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ क्रीडा समीक्षक रणजित दळवी. सर, आपण तुम्ही म्हटलात भारत कसा या डोपिंगमध्ये पुढे येतो आहे याचं आपण एक भीषण चित्र मांडलेलं आहे आणि ते खरंच चिंता करण्यासारखं आहे. पण आंतरराष्ट्रीय पातळीचा विचार केला तर इथे देखील मोठमोठी नावं चर्चेत आलेली आहेत ज्यांच्यावर डोपिंगचे आरोप झाले, त्यात त्यांच्यावर कारवाई झाली. शेन वॉन असेल, लान्स आर्मस्ट्रॉंग असेल, सायक्लिस्ट आहे त्याचे, तर जे 7 त्यांनी विजेतेपद जिंकली होती ती देखील रद्द करण्यात आलेली आहेत. मारिया शारापोव्हा असेल, मार्टिना हिंगिस असेल, ही मोठमोठी नावं देखील चर्चेत येत असतात या डोपिंगच्या निमित्ताने. कशा पद्धतीने जागतिक स्तरावरचं डोपिंगचं चित्र आहे बघा. आता तुम्ही नावं घेतली त्यात आणखीन एक नाव होतं, बेन जॉन्सन, 100 मीटरची शर्यत जिंकणारा, म्हणजे त्यानं जगाला मागे टाकलेलं होतं. म्हणजे असे लोक कॅनडामधले स्व सापडले. पण मुख्यतः आत्तापर्यंत हे जे डोपिंगचे जे जी प्रकरणं आहेत ती अधिक करून कम्युनिस्ट देशांमध्ये, ज्याला ईस्टर्न ब्लॉक कंट्रीज म्हणतो आपण युरोपमधल्या, त्यांच्यावर जास्त संशय होता. मग ईस्ट जर्मनी, ज्याला पूर्व जर्मनी आपण म्हणतो, म्हणजे जर्मनीच्या एकत्रीकरणापूर्वीची ईस्ट जर्मनी, अनेक विक्रम त्यांच्या खेळाडूंच्या नावावर होते. त्याच्यानंतर पोलंड असेल, हंगेरी असेल, त्याच्यानंतर इतकंच काय तर क्युबावरसुद्धा संशय होता. फिडेल कॅस्ट्रोंची जी क्युबा म्हटली जाते त्याच्यावर संशय होता. रशिया होतं, रशियाच्या विघटनानंतर जी काही पुन्हा जी रिपब्लिक्स झाली, म्हणजे युक्रेन असेल, मग जॉर्जिया असेल, आणखीन कोण असेल, ह्या सगळ्यांवर अनेक वर्ष संशय होता. आणि जिथं जिथं ज्याला आपण मिलिटरी रेजिम म्हणतो किंवा ज्याला आपण मिलिटरी राजवट होती तिथं ह्या जास्त गोष्टी केल्या जातात, कारण तिथं कोण विचारच नाही. चीनवरसुद्धा संशय होता, पण चीननं मध्ये 25-30 वर्ष भागच घ्यायचं नाही आणि जोपर्यंत आम्ही त्या स्तरावर येत नाही तोपर्यंत भाग घेणार नाही आम्ही. आणि असं करून मग तो बीजिंगच्या ऑलिम्पिक्स नंतर त्यांनी तो धमाका केला. पण अजूनही चीनी जे खेळाडू आहेत त्यांच्यावर हा संशय हा घेतलाच जातो. कारण बघा, मग मॅरेथॉन असेल, वेटलिफ्टिंग असेल, मग तुमचं जिथं जिथं तुम्हाला दमछाक, जिथं अतिशय ताकद, म्हणजे जसं आता गोळा फेक आहे, थाळी फेक आहे, वेटलिफ्टिंग आहे, बॉक्सिंग आहे, जिथं खरोखरच मानवी शरीराची कसोटी लागते अशा खेळांमध्ये हे केलं जातं. मग रोईंगसुद्धा आहे, त्याच्यामध्ये सुद्धा होऊ शकतं. अनेक 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 हे आहेत. सायक्लिंग तर तुम्ही म्हणालातच,
हे पॉवर लिफ्टिंग ऑलिम्पिक खेळणं आहे भारतात तर प्रचंड प्रमाणात. आणि आपण बघतो आपले जे खेळाडू ऑलिम्पिकला जे पात्र ठरतात, बाबा अमुक एक चांगली त्यांनी कामगिरी केली, राष्ट्रीय विक्रम केला आणि तो ऑलिम्पिकसाठी पात्र झाला, अशा बातम्या आपण ऐकतो वाचतो. पण नेमकं होतं काय? समजा एक 7.5 मीटर उडी मारणारा, उंच माफ करा, लांब उडी मारणारा खेळाडू, इथे तो साधारणपणे 7.75 करतो, पण ऑलिम्पिकला गेल्यावर 7.50. ही तफावत का? म्हणजे त्यांनी जाण्यापूर्वी किंवा पात्र ठरण्यापूर्वी कशाचा आधार घेतला का? हे संशयातीतच आहे ना, हा संशयच आहे. म्हणजे संशय व्यक्त केला तर काही चुकीचं नाही आहे, तर ह्या गोष्टी घडत राहतात. आता साधी गोष्ट आहे, बॉडी बिल्डर्स आहेत, त्यांना आपलं शरीर अतिशय रेखीव दिसावं याकरता शरीरातलं पाणी कमी करणं भाग असतं. मग काय करतात? तर त्यासाठी तुम्ही हे घेता, ज्याला म्हणजे जास्त लघवी होणारी, ज्याला डायुरेटिक्स म्हणतो, ती शेनवॉर्न घेतली होती वजन कमी करण्याकरता. पहलवान घेतात एखाद्या बाउटच्या पूर्वी किंवा त्यांची जी मेडिकल असते त्यापूर्वी पहलवानसुद्धा घेतात काही गोष्टी, म्हणजे पाणी कमी पितात, लघवी जास्ती जास्त होईल हे पाहतात, घाम येण्यासाठी 2-4 ब्लँकेट्स घेतात. पण ते अर्थात ब्लँकेट घेणं आणि घाम गाळणं हे नैसर्गिक आहे, पण अशा गोष्टी केल्या जातात. आणि बऱ्याच वेळा काय होतं, ज्यावेळेला नवीन ज्यावेळेला एखादं डोपिंगचं एखादं औषध येतं त्यावेळेला त्याची कल्पना त्या वाडा किंवा नाडाला नसते आणि ते त्यांच्या ह्याच्यात आलेलं नसतं संशोधनात किंवा ह्याच्यात. ज्यावेळेला पकडला जातो माणूस त्याला ते समजतं, बाबा अमुक अमुक आहे. आणि बऱ्याच ठिकाणी काय असतं, आता मग रशिया असेल कोणी असेल संप्रेरकं घेतली, पण त्यासाठी मास्किंग एजंट म्हणजे ते दडवण्याकरता, लपवण्याकरता, चोरी उघड होऊ नये याकरिता मास्किंग एजंटसुद्धा त्यांच्याकडे तयार केलेले असतात. म्हणजे जसं आपण म्हणू अमुक एक गोष्ट घेतली तर ती लपवण्यासाठी अमुक एक घ्यावं, म्हणजे असे प्रकार होतात. आणि डोपिंग पुन्हा काय असतं की मोठी स्पर्धा असते की स्पर्धा सुरू असताना हा खेळाडू करत नाही, सर्वसाधारणपणे स्पर्धेला जाण्यापूर्वी 6 महिने तो ह्या सगळ्या गोष्टी थांबवतो आणि त्याच्यापासून जो काही त्याला लाभ मिळालेला आहे त्याचा अधिकाधिक फायदा तो नंतर उठवतो. तर 6 महिन्याच्या आसपास त्याचं कुठं, म्हणजे 6 महिने राहिले असताना सर्वसाधारणपणे त्याचं परीक्षण केलं जातं, ज्याला आउट ऑफ कॉम्पिटिशन टेस्ट असतात त्या केल्या जातात. सर्वसाधारणपणे फार हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या टेस्ट होत असतात कॉम्पिटिशन नसलेल्या काळात, पण 6 महिने अगोदर मात्र जे संशयित असतात त्यांच्या टेस्ट केल्या जातात आणि ते लपवण्यासाठी ते सगळे मार्ग वापरतात. आणि मुख्य काय आहे की चोर असतो तो जी एजन्सी असते त्याला पकडणारी, म्हणजे पोलिसाच्या नेहमी पुढे असतो 2 पावलं, तसंही ॲथलीट्सचं आहे किंवा खेळाडूंचं आहे की नवीन काहीतरी शोधून काढतात आणि ते पकडले जाईपर्यंत त्याचा फायदा घेऊन पदकं मिळवून ते मोकळे झालेले असतात. बरोबर आहे सर, सापडतो तो चोर असतो, जो सापडत नाही तो चोर ठरत नाही, अशी एकंदरीत ते चित्र आहे. पण सर, जे उदयोन्मुख खेळाडू आहेत, जे लहान मुलं आहेत, ज्यांना अशा पद्धतीचा सल्ला कदाचित दिला जात असेल डोपिंगबाबतचा, एनर्जी वाढवण्यासाठीचा, अशा सगळ्या नवोदित खेळाडूंना आपण काय सांगाल, कशा पद्धतीने त्यांनी इथून पुढे खेळाबाबत आणि स्वतःबाबत काळजी घेतली पाहिजे? आता साधी गोष्ट आहे, महाराष्ट्राचा जो शारीरिक शिक्षणाचा अभ्यासक्रम आहे त्यात 11वी आणि 12वीच्या वर्गामध्ये डोपिंग काय असतं हे आहे, त्या अभ्यासक्रमामध्ये आलेलं आहे. पण दुर्दैवानं मी सांगतो, मी एका प्रकाशन संस्थेकरता पुस्तक लिहिलं होतं शारीरिक शिक्षणावर किंवा 11वी 12वीसाठी, गेली 4 वर्ष ते पुस्तक पडून आहे, प्रकाशित होत नाही आहे, बघूया पाहूया. मग त्या मुलांना याच्यापासून होणारे जे गंभीर परिणाम आहेत, दुष्परिणाम आहेत, त्याची कल्पना येणार कशी? आम्ही त्यांचं प्रबोधन करतच नाही. आणि शारीरिक शिक्षणाचे जे शिक्षक असतात त्यांना कोणतरी एखादा डॉक्टर सांगतो, नाही टॉनिक आहे घेऊ दे मुलाला काय नाही, तर असं अजाणतेपणे. आणि आपले जे शारीरिक शिक्षणाचे जे शिक्षक आहेत त्यांना फारसं म्हणजे प्रबोधन त्यांचंही होत नाही, काय 1 वर्ष 2 वर्ष काय त्या शारीरिक शिक्षणाच्या महाविद्यालयात जातात आणि 30-35 खेळाचं ज्ञान घेऊन बाहेर पडतात. जो माणूस आयुष्यात कधी खेळला नाही, ज्याला BEdला ॲडमिशन नाही मिळालं, तो BPEdला जातो आणि 1-2 वर्षात 30-35 खेळांचं ज्ञान घेऊन बाहेर येतो आणि 1000 मुलांना पुन्हा तो खेळ आणि शारीरिक शिक्षण काय शिकवणार, हा मोठा प्रश्न आहे. तर आपले राज्याचे जर शिक्षण मंत्री हे जर पाहत असतील किंवा ऐकत असतील त्यांना माझी अगदी कळकळीची विनंती आहे की हे जे होणारे गंभीर परिणाम आहेत त्याबाबतीत विद्यार्थ्यांचं, शिक्षकांचं, त्यांच्या पालकांचं आणि प्रशिक्षक जे आहेत खेळ शिकवतात त्यांचं प्रबोधन होणं आणि त्यांच्यावर सक्त कारवाई होणं, अशा गोष्टी उपाय किंवा उपाय योजना महत्त्वाचं आहे असं मला या घडीला वाटतं.
अगदी बरोबर आहे सर. प्रबोधन आहे महत्त्वाचं, ते झालं तर खऱ्या अर्थाने समस्या सुटेल. अर्थातच प्रेक्षकांसाठी आणि आपल्यासाठी ही एक गंभीर बाब आहे. डोपिंग ही फक्त बातमीतली बाब राहिलेली नाही किंवा ती मोठ्या खेळाडूंपर्यंतची आणि मोठ्या खेळांपर्यंतची बाब राहिलेली नाही, तर हेच डोपिंग आता थेट शाळांपर्यंत येऊन पोचलेलं आहे. हे गंभीर आहे, याबाबत प्रत्येकानेच गंभीर होण्याची गरज आहे. सर, तुम्ही आलात आणि हे विश्लेषण केलं, त्याबद्दल धन्यवाद. वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत राहा महाराष्ट्रवाणी.